अंगाशी आलं की मोदी माफी मागतात, शरद पवारांचा मोदींना टोला, तर सावरकरांची आणि शिवरायांची तुलना करण्याची गरज काय, मोदींना सवाल। मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मविया आक्रमक, मुंबईत मवियाचं जोडेमारो आंदोलन, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंसह शाहू महाराजांचाही सहभाग। सरकारला गेट आउट करायची वेळ आली आहे, उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्ला बोल, तर मवियाला 2 वर्षांपूर्वीच गेट आउट केलाय, मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। मवियाच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी भाजपचंही आंदोलन, मुंबई पुणे संभाजीनगरसह नागपुरात निदर्शनं, तर संभाजीनगरमधील मविया आणि भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड। मनोज जरांगेंकडून राजकोट किल्ल्यावर पाहणी, थोड्याच दिवसात सगळं जनतेसमोर येणार, तर नेत्यांनी राजकारण न करण्याचंही जरांगेंचं आवाहन। रणजितसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरेंच्या तक्रारीची दखल न घेतल्यास तुतारी हातात घेऊ, रामराजे नाईक निंबाळकर यांचा इशारा। शिवसंग्राम संघटनेत मोठी फूट, तानाजीराव शिंदेंकडून स्वराज्य संघटना स्थापन, मेटे कुटुंबियांनी शिवसंग्राम संघटना वाटून घेतल्याचा शिंदेंचा दावा। मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नांदेडमध्ये मुसळधार, जनजीवन विस्कळीत। यवतमाळ, वाशिम आणि हिंगोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना। हिंगोलीत मुसळधार पावसाचा कहर, अनेक घरं आणि दुकानांमध्ये शिरलं पाणी।